नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता दहावी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग एकमधील पहिल्या धड्यामधील गुरुत्वाकर्षण यामधील घटक एक समान वर्तुळाकार गती म्हणजेच अभिकेंद्री बलाचे परिणाम हा भाग पाहणार आहोत तरी या भागात चालबरोबर कापलेले अंतर भागीला त्यासाठी लागलेला काल हे सूत्र आहे तर आता जर एक ग्रह वर्तुळाकार कक्षेत सूर्याची परिक्रमा करीत असेल तर त्यावर सूर्याच्या दिशेने प्रयुक्त होणारे अभिकेंद्री बल यरोबर यम व्हीचा वर्ग भागीला आर असले पाहिजे येथे यम हे ग्रहाचे वस्तुमान व्ही ही त्याची चाल व आर ही ग्रहाच्या वर्तुळाकार कक्षेची त्रिजा म्हणजेच ग्रहाचे सूर्यापासून अंतर आहे आणि त्याची चाल आपण त्याचा आवडतं काळ टी म्हणजे सूर्याभोवती एक परिक्रमा करण्याचा कालावधी त्रिजा वापरून काढू शकतो त्या ग्रहाने एका परिक्रमेत पार केलेले अंतर बरोबर काय आहे कक्षेचा परीख बरोबर दोन आर कक्षेचा परीख दोन पायार आहे आर बरोबर काय आहे सूर्यापासूनचे अंतर त्यासाठी लागलेला वेळ बरोबर आवर्तकाल म्हणजेच टी कॅपिटल टी व्ही बरोबर काय आहे कक्षेचा परी भागीला काळ म्हणजेच कक्षेचा परीस काय आहे टू पाय आर आणि काळ टी कॅपिटल टी म्हणजे टाईम व्यू बरोबर टू या टू पाय आर भागिला टी आता यफ बरोबर यम यूचा वर्ग भागीला आर या सूत्रात किमती ठेवू यफ बरोबर एम यू स्क्वेअर अपऑन आर तर बरोबर एम जशास तसे फीची किंमत काय आहे टू पाय आर भागिला टी फीची किंमत ठेवली टू पाय आर भागीला टीचा वर्ग छेद आरला जसे तसे आता बरोबर दोन पाय आर भागेला टीचा वर्ग काय येतो चारचा वर्ग दोनचा वर्ग चार चार एम पायचा वर्ग आर भागेला टीचा वर्ग आता आर स्क्वेअरने गुणल्यावर भागल्यावर काय मिळेल चार एम पाय स्क्वेअर आर भागीला टीचा वर्ग याला आर स्क्वेअरने गुणल्यावर भागल्यावर काय मिळेल या बरोबर चार एम पायचा वर्ग भागीला आरचा वर्ग गुणला आरचा घन भागिला टीचा वर्ग केपलरच्या तिसऱ्या नियमाप्रमाणे टीचा वर्ग भागिला आर्चा घन बरोबर के म्हणजेच तिसरा नियम काय सांगतो केपलरचा टीचा वर्ग भागिला आर्चा घन बरोबर हे स्थिर असते म्हणून य बरोबर चार्यम पायचा वर्ग आर्चा वर्ग गुणिला के पण चार्यम पायचा वर्ग भागिला बरोबर स्थिर आहे म्हणून यफ हे आरच्या वर्ग समानुपाती आहे म्हणजेच काय यफ हे समानुपाती कशाला आर्चा वर्गाला म्हणजे सूर्य व ग्रह यामधील अभिकेंद्री बल हे ग्रहाच्या परिभ्रमणास कारणीभूत असते ते त्यांच्यामधील ते त्यांच्यामधील अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात असते हेच वर्गाच्या व्यस्त प्रमाणात असते तर हेच गुरुतीय बल असून ते अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात असते असा न्यूटनने निष्कर्ष काढला तर आता अभिन हे काय पाहिले आपण एक समान वर्तुळाकार गती व अभिकेंद्री बलाचे परिणाम एफे कशाला समानुपाती आहे आरच्या वर्गाला गुरुत्वाकर्षणाचे बल हे निसर्गातील इतर बलांच्या तुलनेत अत्यंत क्षीण असते परंतु ते संपूर्ण विश्वाचे नियंत्रण व विश्वाचे भवितव्य निश्चित करते ग्रह व तारे विश्वातील इतर घटक यांच्या प्रचंड वस्तुमानांचे वस्तुमानामुळे हे शक्य होते एफ ए कशाला समानुपाती आहे आरच्या वर्गाला तर अशा प्रकारे अशा प्रकारे अभिकेंद्री बलाचे परिणाम आहे